काल आला होता पण वेळ आली नाही असं म्हणतात शिरूर परिसरात अचानक झालेल्या पावसाने शाळेतील इमारतीवर झाड कोसळले यावेळी विद्यार्थी आणि एक शिक्षक या घटनेमुळे काही काळ शाळेत अडकून राहिले महाराष्ट्रासह सर्वत्रच पावसाने दांडी मारल्याने एकीकडे सर्वच चिंतेत आहेत मात्र दुसरीकडे शिरूर परिसरात काल पावसाने अचानक जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली पावसाचा जोर वाढतच जिल्हा परिषदेच्या शाळेत एक भलं मोठं झाड शाळेच्या इमारतीवर कोसळलं यावेळी बरेच विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात होते अचानक कोसळलेल्या या झाडामुळे बराच वेळ शाळेत गोंधळ निर्माण झाला मात्र म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही अशाच प्रकारे एकाही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला कोणतीही इजा झाली नाही मात्र शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय दरम्यान परिसरात पाणीच पाणी झालं होतं अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोलमडून पडल्याने काही तास वाहतूक ही विस्कळीत झाली होती ग्रामीण परिसरातील शेतातील ऊस आणि कडवळ यासारखी पिके सपाट झाली आहेत दिवसभराच्या उकाड्यानंतर येथे जोरदार पावसाच्या हजेरीने कांदा आणि इतर पाल्याभाज्यांना सुद्धा फायदेशीर पाऊस झाला